या देशात गेली 8-9 वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य, टक्केवारीचं केंद्र सरकार असल्या कारणानं कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे. आणि माझा ठेकेदार, माझी टक्केवारी, माझं कमिशन ह्यात राज्य सरकार, केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार काम मिळत नाहीत. दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे. आला श्रावण, श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. कोल्हापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्व शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत. या देशात गेली 8-9 वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य, टक्केवारीचं केंद्र सरकार असल्या कारणानं कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे. मग रस्ते असून देत, मंदिर असू, राम मंदिर असून दे, दिल्लीचं एअरपोर्ट असून दे, संसद भवन असू दे, आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे. 8 महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत, देशाचे पंतप्रधान येत आहेत, राज्याचे प्रमुख लोक जिथं असतायत, आणि माझा ठेकेदार, माझी टक्केवारी, माझं कमिशन ह्यात राज्य सरकार, केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार काम मिळत नाहीत. दुर्दैव आहे, ज्या राज्याने 350 वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठे धक्का लागत नाहीये. आणि म्हणे वाऱ्याने हा किल्ला पुतळा पडला, जो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत. शिवभक्त शिवभक्त नाराज झालेले आहेत, संतापाची लाट पसरलेली आहे. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असं त्याला काळाजी टाकून कुठेही देशभरात त्याला 10 रुपयाचं सुद्धा काम मिळता कामा नाही अशी तरतूद करून त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही छत्रपती महाराजांना पण सोडवताय ना, शिवाजी महाराज सोडवताय नाही, निवडणुका तोंडावर आहेत, म्हणून घाई गडबडीने केलं काम आणि त्याचं पाप ह्या सरकारने केलेलं आहे. याबद्दल त्याला कुणी माफ करण्याचा धिक्कार आम्ही करतोय. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.